संपूर्ण परिवर्तन, एक प्रकारचा पुनर्जन्म। संपूर्ण परिवर्तन एक प्रकारचा पुनर्जन्म असतो। या प्रक्रियेत संपूर्ण रीते होण्याला कमालीचे महत्त्व आहे। रीते होणे आणि नवीन अनुभवाने काठोकाठ स्वतःला भरून घेत पुढे जाणे आणि पुढे जात राहणे महत्त्वाचे ठरते। ह्या सततच्या प्रयोगाने आपण पूर्णपणे विकसित होत असतो आणि आत्मजागृती होते। ही आत्मजागृती म्हणजे निर्भय अवस्था, मुक्त अवस्था असते। आपण सारे उत्तम विद्यार्थी आहात हे नक्की। विकासासाठी स्वतःला सर्वस्वी जाणावे लागते। ते जाणून घेतले आणि झालेले आकलन त्वरित अंमलातही आणले। अखेरीस परिवर्तन हाच आपल्या ग्रँड मास्टरचा मुख्य उद्देश आहे। यातून तुमचे आयुष्य निश्चितच उजळून निघेल। आता अंधार सरलेला आहे। प्रत्येक शेवट हा एका नव्या दिवसाची सुरुवात असतो। काळोखाच्या गर्भातून उद्याचा उषःकाल उगवत असतो। या किरणांची तुम्हाला प्रतीक्षा असेलच। आता तुमचे आयुष्यही हे सोनेरी किरणांनी प्रज्वलित होईल हे नक्की। मानवाच्या चैतन्य शक्तीवर आणि ऊर्जेवर प्रचंड विश्वास ठेवून आपल्या भलेपणाने आणि चांगुलपणाने जगणे म्हणजे या पृथ्वी तलावर एका पवित्र व्यक्तीने आकार घेतले आहे असा होय। प्रत्येकात एक सुव्यवस्था आणि सौंदर्य नांदत असते। माणसाने ते तसेच आणि तितक्याच प्रभावशालतेने प्रदर्शित केले तर या जगात अशक्य असे काहीही नाही। आज वटपौर्णिमा। भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाचे असाधारण महत्त्व आहे। हा वटवृक्ष म्हणजे अक्षय वृक्ष आहे, म्हणजे ज्याचा क्षय होत नाही, ते कायम वाढतच राहते। वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा जन्म घेऊन ह्या वटवृक्षाचा विस्तार वाढवत राहतात। ह्या वडाच्या झाडाप्रमाणे आज आपल्याला अक्षय व्हायचं आहे। शांतपणे खुर्चीवर बसा, डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या। तुमचे तळपाय जमिनीवर स्थिर, अगदी फरशीला चिटकून बसा। स्थिर, स्तब्ध, अचल असे बसा। फरशीचा स्पर्श तुम्हाला थंडागार किंवा जसा येतो जाणून घ्या। पाठीचा कणा ताठ ठेवा। एक लंब गहरा श्वास आत घ्या आणि हलकेच बाहेर सोडा। श्वास बाहेर सोडताना शरीरातला सारा तणाव बाहेर सोडला गेला। रिलॅक्स, अगदी रिलॅक्स होऊन जा। तुमचे तळपाय जमिनीवर घट्ट रोवल्या गेलेले आहेत, कल्पना करा। फरशीचा स्पर्श फील करा। पाय आणखी घट्ट जमिनीवर रोवल्या जात आहेत। आणि तुमच्या पायातून
झाडाची मुळं निघतात आहेत, रूट्स, आणि हळूहळू ते जमिनीमध्ये खोलवर रुजत जात आहेत. जसजसा तुम्ही श्वास घेता तसतसे हे रूट्स, हे मूळ आणखी खोल जमिनीत जात आहेत, स्प्रेड होत आहेत. तुम्ही पक्के होत आहात ह्या जमिनीवर. जसे वडाचे झाड आणि त्याचे मूळ खोल गहरे आणि दूरवर पसरलेले असतात, तसेच तुमचे रूट्स आणि मूळ जमिनीच्या आतमध्ये पसरत आहेत, डीप आणि डीप जात आहेत. खोलवर पसरत आहेत. फील करा. फील करा तुमचे रूट्स जमिनीमध्ये खोलवर गेले आहेत आणि तुम्हाला अगदी मजबूत बनवत आहेत. अगदी जमिनीतल्या पाण्याला सुद्धा त्याने टच केले आहे. तुम्हाला जाणवत आहे त्या पाण्याचा स्पर्श. जमिनीतले न्यूट्रियंट्स ह्या रूट्सच्या मार्फत तुम्हाला मिळतात आहेत. पृथ्वीतली हर प्रकारची एनर्जी, लाईफ फोर्स एनर्जी तुम्हाला त्या रूट्स ते पुरवतात आहेत आणि तुम्ही मजबूत होत आहात. वाव, वंडरफुल. स्ट्रेंथ मिळते आहे तुम्हाला. घट्ट रोवलेले हे वटवृक्षाचे रूट्स मुळं तुम्हाला खूप मजबूत उभं करत आहे. तटस्थ. स्ट्रॉंग करत आहे. आतून पृथ्वीची ते लाईफ फोर्स एनर्जी, सारं न्यूट्रियंट्स, पाणी, खत, सगळे हे रूट्स तुम्हाला पुरवतात आहेत आणि तुम्हाला घट्ट असं उभं करतात आहेत. आता हळूहळू तुमच्या बाकीच्या शरीरावर वरच्या शरीरावर सुद्धा सूर्यप्रकाश जाणवतो आहे. महसूस करा. आणि हवाचा झोका सुद्धा जाणवतो आहे. आता ह्या शरीरावर सुद्धा सुंदर फांद्या, फुलं, पानं लहरून येत आहेत. फील करा. हवेच्या त्या झोकात झोकात तुम्हाला मजबूत फांद्या तुमच्या हलतात आहेत. तुमच्या शरीरावर शरीरावरच्या हर एक फांद्या, हर एक पान लहरतो आहे ह्या सूर्यप्रकाशात, ह्या हवेत. आणि हे जे सगळी लाईफ फोर्स एनर्जी जी रूट्स पासून तुम्हाला पुरवल्या गेली तुमच्या ह्या शरीरामार्फत, हे साऱ्या फांद्या, फुलं, पानं ह्याच्यामध्ये एकरूप झालेली आहे. महसूस करा. हर एक तुमच्या श्वासात ह्या फांद्या वाढतात आहेत, मजबूत होत आहेत. तुम्ही आता एक झाड बनत आहात. वडाचं झाड. वडाच्या झाडाच्या पारंब्या पण वाढतात आहेत. बघा तर.
ह्या नेचरकडून, निसर्गाकडून तुम्हाला सूर्यप्रकाश, न्यूट्रिएंट्स, पाणी, हवा, एनर्जी भरपूर प्रमाणात आपोआप देत आहे. तुम्हाला मागावं लागत नाही, सर्व काही आपोआप होत आहे. आपोआप तुमच्या पारंब्या वाढतात आहेत आणि तुम्ही दिवसेंदिवस आता वाढत जात आहात. स्ट्रॉंग होत जातात. एका विशाल वटवृक्षामध्ये आता आकार घेतलेला आहात तुम्ही. रूपांतर झालेले आहे तुमचे एका विशाल अशा वटवृक्षाकडे. बघा ते स्वतःचं रूप, स्वतःचं खोड, स्वतःचे रूट्स, स्वतःच्या फांद्या, स्वतःच्या पानं. आहा, त्या हवे, त्या पाण्यात, त्या सूर्यप्रकाशात कसे मजबूतीने उभे आहात तुम्ही. आनंद घ्या ह्या निसर्गाचा, ह्या अनुभूतीचा आनंद घ्या. खंबीरतेने उभे आहात तुम्ही, अगदी खंबीर, स्तब्ध, शांत. आता ह्या वटवृक्षावर अनेक पक्षी, खारी, वटवाघूळ, माकड असे अनेक प्राणी आपलं जीवन व्यतीत करायला आले आहेत. बघा तर, फळं खात आहेत, रमतात आहेत, खेळतात आहेत, बागडत आहेत तुमच्या अंगाखांद्यावर, ह्या फांदीवरून त्या फांदीवर, खालून वर, तुमच्या खोडावरून जमिनीवर उतरतात, जमिनीवर तुमच्या खांद्यावर जातात आहे, तुमच्या फांदीवर जातात आहे, तुम्हाला लागलेली फळं खातात आहेत, आनंद व्यक्त करत आहेत. तुमच्या सावलीखाली छोटे मुलं खेळतात आहेत. थकलेले भागलेले लोक आसरा शोधतात आहेत, त्या सावलीमध्ये विसावतात आहेत. मुलांनी झुला बांधला आहे, आनंदितपणे त्या खेळतात आहेत. पूजा करतात आहेत तुमची. हात सोडतात आहेत तुमच्या समोर. तुमची मुळं, पाने, फुलं, फळे, साल, पारंब्या, चीक ह्या सगळ्यांचा औषधी म्हणून उपयोग करून घेत आहेत. संसार वृक्ष म्हटलंय तुम्हाला त्यांनी. संसार वृक्ष 60-70% ऑक्सिजन देऊन मानव जातीचे प्रदूषण कमी करत आहात तुम्ही. उन्हाळ्यात तुम्हा वृक्षांमुळे आर्द्रता निर्माण होऊन हवेत गारवा मिळतो आणि ढग अडवल्यामुळे पाऊस भरपूर पडतो. असे तुम्ही वटवृक्ष हर पल, हर क्षण, हर गोष्टीने मदत करणारे झाले आहात. संसार वृक्ष आहात तुम्ही. संसार वृक्ष. ह्या संसार वृक्षाला निसर्गाने जेही दिलं आहे ते सर्व तो आता ह्या जगाला वाटून देतो आहे. सर्व जगाला वाटून देतो आहे. स्वतः कडकडत्या उन्हात खंबीरपणे उभं राहून धो धो पावसाचे मारे स्वतः शोधून इतरांना सावली देतो, आधार देतो, प्रेमाचे झोके देतो, भरून देतो त्यांचं आयुष्य.
हा अक्षय वृक्ष म्हणजे ज्याचा कधीच क्षय होत नाही असा हा वृक्ष तुम्हीच आहात. तुम्हीच आहात तो अक्षय वृक्ष, संसार वृक्ष, वटवृक्ष. माझे जीवन कुणाचे तरी जीवन अधिक चांगले करण्यासाठी उपयोगात आणते तोपर्यंत मी जीवनात जिवंत असेल, अक्षय असेल. आणि हीच ऊर्जा आपल्या हृदयात घेऊन आता सजग व जागृत व्हा. माझ्याकडे आता जे काही आहे ते सर्व मला माझ्या ह्या निसर्गाने, मला माझ्या ह्या समाजाने दिले आहे. ते त्यांना परत करणे हेच माझी खरी कृतज्ञता व्यक्त करणे होय. हेच खरी कृतज्ञता व्यक्त करणे होय. सौंदर्यपूर्ण जीवनासाठी, एक उच्चतम पातळी गाठण्यासाठी सतत परत प्रयत्न करीत राहणे, पुढे जात राहणे हे महत्त्वाचे आहे. आपले जीवन, आपला व्यवसाय, आपले विचार सुव्यवस्थित व योग्य ठरवले तर मग आपण, तर मग आपली समृद्धता आणि संपन्नता सहजच आपल्याकडे चालत येते. कारण निसर्ग हे सर्व आपोआप देतो आहे. तुम्हाला ती कला समजली आहे म्हणून तुम्ही आता फक्त देण्याचं काम करा. एक प्रेमळ आणि उमदार स्वभावाची व्यक्ती म्हणून आपले स्थान निश्चित करा. खऱ्या समृद्ध आणि सखोल जीवनाची जाण असणारी व्यक्ती म्हणून आपला नावलौकिक झाला पाहिजे. तसं झाले ना तर तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. आणि मुख्य म्हणजे अशा जीवनाला सर्वांच्या शुभेच्छा मिळतील, आशीर्वाद मिळतील, सन्मान मिळेल, सत्कार मिळत, पूजा मिळते आणि धन्यवाद मिळतात. आता वेळ आहे आजूबाजूच्या परिसराला सजग होण्याची. तुम्ही जिथे बसले आहे तिथे अवेअर होऊन जा. हातापायाची बोट अलगत हलवा. दोन्ही हात एकमेकांवर रगडू. हलकेच हात डोळ्यांवर ठेवा. डोळे उघडा. स्वागत आहे आपलं ह्या दुनियेत. वटवृक्ष आहात तुम्ही. वटवृक्ष आहात. जे मागायचं आहे ना ते हा निसर्गाला मागा. भरपूर द्या, भरपूर द्या, भरपूर द्या. थँक्यू.